राज्यामध्ये थोरात विरुद्ध विखे हा राजकीय संघर्ष गेले अनेक दशके महाराष्ट्र पाहत आलेला आहे। आता सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हा संघर्ष पुन्हा एकदा उफळून आला असून त्याला कारण ठरलंय तालुक्यातील थोरात विरोधक असलेले वसंतराव देशमुख यांचं एक आक्षेपार्ह वक्तव्य आणि ते वक्तव्य थेट थोरातांच्या कन्या डॉक्टर जयश्री थोरात यांच्या विरोधात होतं, आक्षेपार्ह होतं। आणि त्यानंतर अक्षरशः संगमनेरमध्ये जे विखे समर्थक होते, महायुतीचे कार्यकर्ते होते, यांच्या गाड्या तोडफोड झाली, जाळपोळ झाली, एकंदरीत इतकी परिस्थिती तणावपूर्ण होऊन गेली। लोकसभेतील राष्ट्रवादीच्या निलेश लंकेंकडून पराभव झाल्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या पुढील रणनीतीविषयी सगळ्यांनाच उत्सुकता होती। लोकसभेनंतर सुजय यांनी तातडीने संगमनेर विधानसभेची तयारी सुरू केली। त्यांनी संपूर्ण मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला। तर दुसरीकडे बाळासाहेब थोरातांसाठी त्यांची कन्या डॉक्टर जयश्री यांनीही युवा संवाद यात्रेद्वारे मतदारसंघात चांगलीच वातावरण निर्मिती केली आहे। थोरात विखे यांच्यात राजकीय वैमनस्य असलं तरी कमरेखालचे वार दोन्ही कुटुंबांनी करणं टाळलंय। मात्र शुक्रवारी संगमनेर जवळच्या धांदरफळ गावात महायुतीची सभा झाली। या सभेच्या अध्यक्षस्थानी थोरातांचे कट्टर विरोधक असलेल्या वसंतराव देशमुख यांनी डॉक्टर जयश्री यांच्या विरोधात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, त्यामुळे संतप्त थोरात समर्थकांच्या भावनांचा उद्रेक झाला। या उद्रेकाचं पर्यावसन महायुतीच्या नेत्यांच्या गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळीत झालं। त्यांची कोणती ती काय, त्यांची नातका काय, ती तर बोलते म्हणते माझा बाप सगळ्यांचा बाप, माझा बाप सगळ्यांचाच बाप आहे म्हणे। हिला काही कळत नाही। अरे तुला सुद्धा तुला प्रश्न आहे, आपल्या कन्येला समजवा, नाहीतर मग आम्ही इलेक्शन काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराच्या बाहेर पडू शकणार नाही। तिला सुजय दादा प्रेमाने ताई म्हणतात, बरोबर त्यांचं बोल, त्यांची संस्कृती आहे ती। पण दादा या ताईचे पराक्रम जर पाहिले ना सगळं तालुक्याला माहिती। वसंतराव देशमुख हे वयानं ज्येष्ठ आहेत। इतक्या ज्येष्ठ नेत्यानं पातळी सोडून केलेलं वक्तव्य साहजिकच सुजय विखेंच्या अडचणीत भर घालण्याची शक्यता आहे। सभेमध्ये वसंतराव देशमुख महिलेविषयी इतके घाणेरडे बोललेले आहेत का? त्यांनी पण एका महिले पोटी जन्म घेतलेला आहे। त्यांनी हा विचार पहिले करायचा होता की आपण पण एका महिले पोटी जन्म घेतलेला, आपण महिलांविषयी काय बोलतोय, आपण कोणाचे पोरं काढले तर काही पद्धत नसती बोलायची। आपण याचा विचार आधी करायला पाहिजे होता। आणि त्यानंतर एवढे हे होते आईच्या पोटी जन्म घेतलेला तो खास बापाच्या पोटचा असला तर तो इथं येईल, आम्हाला आम्ही त्याचा जाहीर निषेध करणार आहे। त्यांनी इथं हजर झालं पाहिजे, तो भर सभेमध्ये बोलला आम्ही कुठेही जाणार नाही, आम्ही जाहीर निषेध करणार आहोत, त्यासाठी त्याने इथं आणि त्याला अटक झाल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। सभा होती त्याच्यामध्ये एक आमच्या गावातील वरिष्ठ वसंतराव अण्णा देशमुख यांनी खूप स्त्रियांबद्दल वाईट बोलले, त्याबद्दल आम्हाला त्याच्याविषयी खूप वाईट वाटलं, त्याबद्दल आम्ही आज इथं बसलेलो आहोत, आम्ही जाहीर निषेध करणार आहोत। आणि जोपर्यंत ते इथं येतील नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। आम्हाला त्यांनी माफी मागितली पाहिजे। आज कोणतीही स्त्री तिकडे लाडकी बाई म्हणतात आणि इकडे स्त्रियांबद्दल असं बोलतात का, अपशब्द बोलतात, हे कुठली पद्धत झाली? तुम्हाला राजकीय सभा घ्यायची तर राजकारणाबरोबर तुम्ही किती का बोलू शकता, पण स्त्रियांबद्दल असं बोलायची पद्धत झाली का, हे मला म्हणायचं आहे। या वसंतरावचं करायचं काय? वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचा खुद्द डॉक्टर सुजय विखेंनीही निषेध केलाय। मात्र समर्थकांची वाहन अडवून कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप सुजय विखेंनी केलाय। महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांची तोडफोड, जाळपोळ, मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी सुजय विखे यांनी केली।
सगळं पूर्वनियोजित होतं का आणि काय सगळा कट रचला गेला का? सर्वात प्रथम ज्या काल घडलेल्या प्रक्रियेबद्दल माझ्या व्यासपीठावर अशा प्रकारे एक व्यक्तीने अशी प्रकारचे खालच्या पातळीची टीका करणं या गोष्टीचा मी निषेध करतो आणि मी स्वतः प्रशासनाला कालही रात्री विनंती केली आणि आजही आवाहन करतो की तुम्ही त्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी। अशा प्रकारच्या संस्कृतीला कधीही महायुती आणि विखे पाटील परिवार पाठीमागे घालणार नाही। कारवाई ती झाली पाहिजे। मात्र या पद्धतीने घटना घडल्यानंतर आपण जर मी आज सकाळी आल्यानंतर आमच्या सगळे कार्यकर्ते जे प्रक्रियेमध्ये होते त्यांच्याबरोबर बसल्यानंतर या गोष्टी आम्हाला जाणवल्या की त्यांचं भाषण संपल्यावर अवघ्या 20 मिनिटांमध्ये आमचे कार्यकर्ते ज्या ज्या रस्त्याहून जाणार होते मी ज्या रस्त्याहून जाणार होतो त्या ठिकाणी 200 लोक 300 लोक अगोदर तयार होते, रॉकेल घेऊन पेट्रोल घेऊन तयार होते आणि मला त्यांच्या यंत्रणेतून ही माहिती मिळाली की तुम्ही या 3 रस्ते सोडून तुम्ही या इकडे जाऊ नका कारण की तुमच्या गाडी थांबून गाडी फोडण्याचं नियोजन आमचं झालेलं आहे। आणि म्हणून मी अकोल्यामार्गे त्या ठिकाणी समृद्धी मार्गे इथं आलो आणि कार्यकर्त्यांनाही विनंती केली पण काही गाड्या ज्या अगोदर निघून गेल्या होत्या मला इन्फॉर्मेशन घ्यायच्या अगोदर त्या गाड्यांचं हश्रापण काय झालेलं हे पाहिलेलं आहे। काचा फोडल्या गेल्या, गाडी जाळल्या गेल्या आणि जाळणारे असं कोणी मॉब नव्हता, त्यांचे स्थानिक आमदारांचे बंधू, त्यांचे PA, त्यांचे जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांच्या गाडीमध्ये बसणारे रोज असणारे लोक यांनी हा जाळपोळ घडून आणला हे व्हिडिओ फुटेजमध्ये क्लिअर कट स्पष्ट झालेलं आहे। मला मी कुठल्याही गोष्टीचं जी झालेली प्रक्रिया आहे ते 100% चुकीची होती, ते वक्तव्य चुकीचं होतं पण आपण लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये आचारसंहिता चालू असताना या पद्धतीने कट रचणं मला मारात टाकायचा प्रयत्न जो करण्यात आला किंवा जे षडयंत्र होतं मला असं वाटतं की माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी वार त्यांच्या अंगावर घेतला, त्यांच्या गाड्या फोडल्या गेल्या, एका सरपंचाची गाडी जाळी गेली, हे सगळं व्हिडिओ फुटेज आम्ही लीगल टीम बसून निवडणूक आयोगाकडे पाठवणार आहोत आणि संगमनेर विधानसभेची निवडणुकीमध्ये हा सगळा झालेला तहसीलचा प्रकार निवडणूक आयोगासमोर निदर्शनात आणून आम्ही कारवाईची मागणी करू। मला जो प्रतिसाद संगमनेरात मिळतोय त्यामुळे कुठेतरी ते थांबवण्यासाठी हा सगळा प्रकार केला गेला असं वाटतं। जनता जे गेले अनेक वर्ष दडपशाहीमध्ये होती ती जनता आता बाहेर पडली, अतिशय मोठ्या सभा व्हायला लागल्या, अनपेक्षित मलाही एवढी अपेक्षा नव्हती पण जनता जी दहशती बाहेर पडली हे ठिकाणी ज्या सभा झाल्या त्या दृष्टिकोनातून काही लोकांना ते पत्नी पडलं नसावं कारण की त्या ठिकाणी कधीही कोणी त्यांच्या विरोधात बोलत नव्हतं। आज सर्वसामान्य जनता बोलायला लागल्यानंतर स्वाभाविक आहे की खालच्या कार्यकर्त्यांना ते पटलं नसेल। मी हे म्हणत नाही की कोणी हे षडयंत्र एकट्याने रचलंय पण खालच्या लोकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे व्हिडिओ फुटेजमध्ये आहे हा पूर्णपणे मला मारण्यासाठी पूर्वनियोजित कट होता याबद्दल कुठली शंका आहे? आज मोर्चा काढण्यात आला असंही मोर्चा ही संगमनेर तालुक्याची वास्तविकता मी महाराष्ट्रापुढे आणण्याचा प्रयत्न करत होता। भाषणाच्या माध्यमातून ती वास्तविकता जी मी एवढे दिवस बोलत होतो की संगमनेरमध्ये किती दहशत आहे, कसे हे वाळू तस्कर आणि ठेकेदार कसं या पद्धतीने लोकांना भेटी धरतात, काल संगमनेरचं खरं चित्र हे महाराष्ट्रापुढं आलं, काल संगमनेरचं खरं चित्र हे देशापुढं आलं आणि मी आज या गोष्टीला अजून मी ती चौकशी करतोय की जे वक्तव्य बोललं गेलं हे खरंच कोणाच्या सांगण्याहून तिथं बोललं गेलं का याची सुद्धा आम्ही चौकशी करतोय कारण की ज्या व्यक्तीला आम्ही बोलून देत नव्हतो ज्या व्यक्तीला आम्ही थांबवत होतो प्रत्येक जण बसवण्याचा प्रयत्न करत होता तो व्यक्ती हे कसं बोलून गेला याची चौकशी अजून मी शहनिशा करतोय आणि मग आम्ही पुढची भूमिका आम्ही घेऊ। दादा विकासाचा मुद्दा सोडून निवडणुकाची वैयक्तिक त्यांना विकासाचा मुद्दा ते मांडू शकत नाहीत। हा विषय शब्दवाद हा त्यांनी सुरू केला, बापाचा विषय त्यांनी घेतला। त्या ठिकाणी प्रत्येक सभेमध्ये जर कालचीही तुम्ही त्यांची सभा पाहिली गुलेवाडीची तर त्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या व्यासपीठावर जे वक्तव्य केलं जातं कोणी म्हणतं तुमच्या कानात माझं जाऊ, कोणी म्हणतं हा मुलगा डोक्यावर पडलाय, कोणी म्हणतं हा बोगस डॉक्टर आहे, म्हणजे तुम्ही तुमची पात्रता सोडून बोलले आणि लोकांनी संयमनी घ्यायचं आणि कालची घटना दुर्दैवाने एवढं घाण बोललं गेलं की त्यात मला नाही तर मी याच्यावर अनेक टिप्पणी करू शकलो असतो पण आज या ठिकाणी माझ्या व्यासपीठावर ती गोष्ट घडली त्यामुळं मी संयम पाळलं कारण की जयश्री थोरात या माझ्या बहिणीसारख्या आहेत। मी त्यांना भाषणामध्ये तहीच उल्लेख केला, भाषणाशैलीमध्ये टीका टिप्पणी करणं हे प्रत्येकाचा अधिकार आहे, सुरुवात त्यांनी केली उत्तर आम्ही दिलं पण मात्र ते पद्धतीने अशा एखाद्या महिलेबद्दल बोलणं हे दुर्दैवाने चुकीचं आहे आणि ते दुर्दैवी बोललं गेलं म्हणून मला आज त्या ठिकाणी काल तिथं बसून भूमिका घेता आली। वसंतराव देशमुख यांच्या अटकेच्या मागणीसाठी थोरात समर्थकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले।
आज धांदरपळ येथे भारतीय जनता पार्टीची सभा होती, तिथे माजी खासदार सुजय विखे उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा होत असताना त्यातील एक वक्ते श्रीयुत वसंत देशमुख यांनी ज्या आपल्या महिला युवा नेत्या आहेत जयश्री थोरात, डॉक्टर जयश्री थोरात यांच्याविषयी अत्यंत अश्लाघ्य, अशोभनीय आणि महिलांना म्हणजे त्यांना अवमानित करणारं असं वक्तव्य त्या ठिकाणी केलं, ज्याचा उच्चार मी करू शकत नाही, कुठलाही सभ्य मनुष्य करू शकत। खरं तर महिलांनी राजकारणात यावं त्यासाठी आपण त्यांना आरक्षण देतो, त्यांनी यावं म्हणून प्रोत्साहन देतो, असं असताना महिलेच्या विरुद्ध केवळ द्वेषापोटी जे वक्तव्य करण्यात आलं, तुम्ही ही संस्कृती आहे का? त्यांची भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे का? एकीकडे म्हणायचं की लाडकी बहीण वगैरे अशा योजना आणण्याचं काहीतरी आव्हान आहे, आणि दुसरीकडे इतकी वाईट वक्तव्य होत असताना तिथे स्टेजवर सगळे हसत होते, बसलेले होते, हे किती भयानक गोष्ट आहे। आणि म्हणून ही अत्यंत संताप करणारी आहे, ती केवळ संगमनेर तालुक्यापुरती नाही तर ती सगळ्या महाराष्ट्राला लाजीरवाणी गोष्ट आहे। ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे। महाराष्ट्र म्हणजे एक साधू संतांची भूमी आपण म्हणतो, समाज महात्मा फुले, ज्योतिबा सावित्रीबाई फुले अशा स्त्रीमुक्तीच्या चळवळी करणाऱ्यांची आपण भूमी म्हणतो, आणि त्या भूमीमध्ये असे वक्तव्य व्हावेत हे खरोखर खूप दुर्दैव, अत्यंत निंदनीय, आम्ही त्याचा तीव्र स्वरूपात निषेध करतो। आता दुसरी गोष्ट म्हणजे इथे आल्यानंतर ज्या पद्धतीचा विलंब केस नोंदवण्यामध्ये होतोय, आम्ही आता जवळ 9 वाजेपासून साधारणपणे इथे आहोत, आता पहाटेचे 4 वाजत आलेले आहे, काही कारवाई होत नाही। आमची साधी मागणी होती ना की तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करा, तो गुन्हा दाखल करायलाच इतका वेळ लावला। आणि त्यानंतर निमोन येथे सुद्धा आमच्या एका गरीब कार्यकर्त्यावर कारण नसताना हल्ला करण्यात आला, त्याच्यावर गुन्हे दाखल करायचा एवढा वेळ लागतोय, त्याचा सरळ अर्थ असा होतो की पोलीस यंत्रणेवर त्या ठिकाणी दबाव आहे, आणि म्हणून हा दबाव कोण आणते उघड आहे ना। ती या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत ते दबाव आणतात का असा आमच्या मनात संशय येतो। आणि म्हणून अशा पद्धतीने जर तुम्ही वागत असाल, अशा पद्धतीने दडपशाही करत असाल, हे जनता सर्व बघते, आणि शेवटी मग जनतेने निर्णय घ्यायचा की इतके जर असे वाईट प्रकार घडत असताना पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी काहीच करत नसेल, मला असं वाटतं ते अत्यंत दुर्दैवी आहे, अत्यंत निंदनीय आहे, आम्ही त्याचा तीव्र स्वरूपामध्ये निषेध करतो। आता यानंतर एक प्रकारचं कुठतरी आपण म्हणतो की दहशतीचं वातावरण तालुक्यात निर्माण होताना दिसत आहे, काही काही आमचा एक गरीब कार्यकर्ता आहे, त्यांनी फक्त त्या सभेमध्ये भाषण केलं होतं, भाषण केलं ते कुणाच्या विरुद्ध नव्हतं, आणि त्यांच्या 3 पिढ्यापासून ते आमच्या बरोबर आहेत, म्हणजे काँग्रेस बाळासाहेब थोरात त्यांच्या बरोबर आहेत, आदरणीय भाऊसाहेब, आणि 3 पिढ्यावर असतील, त्याच्यातला एक हा 3ऱ्या पिढीतील तरुण एक त्याला फार बोलता येत नाही, त्याने एक 5 मिनटं फक्त भावना व्यक्त केल्या, तर त्या गावातील सरपंच आणि त्यांच्या बाकीच्या लोकांनी त्यांच्या घरामध्ये घुसून त्याला नव्हे तिथल्या महिला त्यांचं ते मोठ्या प्रकारे गळ्यातलं काही हिसकावून घेणं असे अत्यंत म्हणजे चुकीच्या गोष्टी तिथे झालेल्या आहेत। अशा परत काहींच्या गाडी पण तिथे गेलेल्या असताना त्यांच्या तालुका अध्यक्षाच्या गाडीवरही हल्ला केला, त्या काचा फोडण्यात आल्या। आता ते मग हे आपण ठरवायचे, त्या सभेचे अध्यक्ष जे सन्माननीय जी व्यक्ती आहे जिने हे वक्तव्य केलं ते त्या सभेचे अध्यक्ष आहे, मग अध्यक्ष काय कुणी बोलवलं होतं, आम्ही बोलवलं होतं, महाविकास आघाडीने बोलवलं होतं, त्यांनीच अध्यक्ष केलं होतं, आणि सगळ्या संगमनेर तालुक्याला माहिती आहे की त्यांचे आणि त्यांचे किती जवळचे संबंध आहे, सगळ्या तालुक्याला माहिती आहे। आणि मग ते असं कसं म्हणू शकतं की आमचा संबंध नाही, मला सांगा की ज्यांनी पुढे गाडीनं काय इजा केली असेल, फोडली असतील, तर ते बेकायदेशीर आहे, त्याला आम्ही काय कायदेशीर म्हणणार नाही, परंतु आपल्या एका भगिनीबद्दल इतकं घाणेरडं बोलल्यानंतर तरुणांच्या मनात जर संताप निर्माण होत असेल, मी म्हणत नाही ते बरोबर आहे, तो संताप महत्वाचा, मग ते त्याच्याबद्दल बोलतायत, पण ज्या व्यक्तीने हे घाणेरडं वक्तव्य केलं त्याच्याबद्दल ते बोलू शकत नाही। पार्लमेंटमध्ये तुम्ही जाऊन आणलात, तुम्हाला महिलांच्याबद्दलची सभ्यता समजत नाही, असा प्रश्न माझा त्यांना आहे। खरं तर ही माझ्या आयुष्यातली 10वी निवडणूक आहे, माझे वडीलही आमदार होते, माझे बंधू 8 वेळेस आमदार झाले, आता ही 9वी वेळ आहे, म्हणजे आमच्या कुटुंबातली ही 10वी निवडणूक आहे। त्यापूर्वी माझे मामा 3 वेळेस निवडून आले, ते खासदार झाले होते, परंतु इतकं वेगळं वातावरण होतं, परंतु आजपर्यंत मी इतकं खालच्या पातळीवरचं
राजकारणाने इतक्या खालच्या पातळीवरची भाषा मी कधी ऐकली नव्हती. खरं तर सुरुवात ही त्यांनी सुरुवातपासूनच अतिशय वाईट सगळ्या सभेंमध्ये बोलायला सुरुवात केली आणि त्यामुळं काय वक्त्यांकडं कुणाकडं माईक आलं तर काही बोलतात आणि खुशाल सगळे हसतात स्टेजवर. का कुणाला आई नाही का कुणाला बहीण नाही आहे का इतक्या वाईट खालच्या पातळीवर बोलतात. खरं त्याचा निषेध म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट आहे. लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणजे तुम्ही जर एक एक भाषण जर ऐकलं त्यांचं विरोधकांचं बीजेपीच्या तर तुम्ही निश्चितपणे म्हणजे ऐकल्यानंतर प्रत्येकालाच वाटतं की अरे किती खालच्या पातळीवर जाऊन बोलतायत. आणि आज तर अगदी भयानक बोलले भयानक. आम्ही 9 वाजेपासून या ठिकाणी बसलेलो आहोत. साधा गुन्हासुद्धा दाखल केला जात नाही आहे. सर्व ठप्प सगळे तालुका इथे येऊन बसलेला आहे. अशा रीतीने याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. एक महिला होऊन आणि आमच्या सर्व महाराष्ट्रातील सर्व महिलांच्या वतीने संगमनेर तालुक्यातील सर्व महिलांच्या वतीने या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो. आक्षेपार्ह वक्तव्यानंतर वसंतराव देशमुख मात्र फरार झाले आहेत. पोलिसांनी आलेल्या तक्रारीनुसार 4 वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक झालेली नाही. काल सभेदरम्यान जे वक्तव्य झाले त्याचे पडसाद जे उमटलेले आहेत त्या अनुषंगाने आपण एकूण 3 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि 4th गुन्हा दाखल करायची प्रक्रिया चालू आहे. त्यामध्ये वक्तव्य केले त्याबद्दल एक गुन्हा आहे. धांडरफळगावचे सरपंच आहेत त्यांच्या संदर्भात त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एक गुन्हा दाखल झालेला आहे. एक निमून गावचा आहे तिथे त्याच्या ज्या तरुणावर तिथे त्याला मारहाण झाली त्या त्यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे. आणि 4th एक तिथे गाडीची तोडफोड झालेली आहे. अनुषंगाने 1/4 गुन्हा दाखल होतो. अनुषंगाने आपल्या टीमसुद्धा आता बाहेर फिरत आहेत आणि आरोपीच्या शोधार्थ त्यांना आपण बाकीची कारवाई आपण सुद्धा चालू आहे. महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात यांची उमेदवारी घोषित झाली. मात्र महायुतीकडून अजूनही उमेदवारीबद्दल स्पष्टता नाही. तरीही संगमनेर मतदारसंघात अवघ्या काही दिवसातच डॉक्टर सुजय विखेंनी जोरदार घोडदौड सुरू केली. आता या सगळ्याला वसंतराव देशमुखांच्या अवघ्या काही सेकंदाच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे ब्रेक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे वसंतरावांचं हे वक्तव्य आता थेट डॉक्टर सुजय विखेंच्या उमेदवारीच्या मुळावरच येत आहे की काय याविषयी चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट न्यूज 8 महाराष्ट्र. एकूणच कालच्या वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्यानंतर आता आरोपांच्या एकमेकांवर फैरी सुरू झालेली आहे आणि या निमित्ताने थोरातांकडून विखेंवर तर विखेंकडून थोरातांवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप सुरू झालेले आहे. आणि येणारी जी विधानसभा निवडणुकीची जी प्रचाराची रणधुमाळी असेल ती ह्या वादाभोवती फिरणार असंच एकंदरीत चित्र दिसून येत आहे. राजेंद्र त्रिमुखे, न्यूज 8 महाराष्ट्र, संगमनेर, अहमदनगर.